रामटेक शहरातील महात्मा फुले वार्ड येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालयाच्या मागच्या ग्राउंडची बिकट अवस्था झाली आहे। मुलांना खेळण्यास रामटेक सारख्या ठिकाणी खेळण्यायोग्य ग्राउंड नसणे ही एक शोकांतिकाच आहे। ग्रीन जिम असून सुद्धा उपयोगी नाही, त्या ग्राउंड मध्ये मुरुमाचे मोठ्या प्रमाणात ढीग ठेवले आहेत, तसेच संपूर्ण ग्राउंड मध्ये झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत। अशी बिकट परिस्थिती बघून नुकतेच मुख्याधिकारी नगर परिषद रामटेक यांना राष्ट्रीय आदर्श विद्यालयाच्या मागच्या ग्राउंडची सफाई व लेवल करून खेळण्याकरिता उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक तथा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दामोदर धोपटे, अभिषेक दहारे, संजय बागडे, अश्विन सहारे, वसंता धुंडे इत्यादी उपस्थित होते। MCN न्यूज करिता सुषमा मर्जीवे, नागपूर।